नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे स्मार्ट सिटी विषयावर लघु चित्रपट स्पर्धेचं आयोजन. ठाणे शहरातील फेरीवाल्यांना कागदे पिशव्यांचं वाटप. आणि ठाणे शहरात स्वाईन फ्लूच्या 7 रुग्णांची खासगी रुग्णालयात नोंद. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, 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 बोलू. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा. स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं बदलतं ठाणे शहर, स्वच्छता अभियान आणि तुमच्या मनातील ठाणे स्मार्ट सिटी या विषयावर लघु चित्रपट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत सोमवार दिनांक 11 फेब्रुवारी 2019 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वीच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत ही 5 फेब्रुवारी ठेवण्यात आली होती. स्पर्धकांच्या सोयीकरता प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 11 फेब्रुवारी 2019 पर्यंत वाढवण्यात आली आहे. बदलतं ठाणे शहर, स्वच्छता अभियान तसंच तरुणांच्या मनातील ठाणे स्मार्ट सिटी इत्यादी विषयांवर ही स्पर्धा घेण्यात येणार असून या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 50,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 25,000, तृतीय क्रमांकासाठी 15,000 तर उत्तेजनार्थ 11,000 तीन पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी लघुपटाचा कालावधी जास्तीत जास्त 30 मिनिटांचा असावा. लघुपट प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी 2019 ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी आपले लघुपट पेनड्राईव्ह मध्ये अथवा युट्यूब लिंक या मेल आयडीवर पाठवावे. प्रवेशिका माहिती जनसंपर्क विभाग, ठाणे महानगरपालिका, पालिका भवन, पहिला मजला, ठाणे येथील पत्त्यावर पाठवाव्यात. लघु चित्रपटाच्या प्रदर्शनाचे सर्व हक्क ठाणे महानगरपालिकेकडे असणार असून अधिक माहितीसाठी महेश शानबाग 9 3 2 3 7 8 1 8 6 3 आणि संदीप झिनवाल 7 0 4 5 7 9 4 8 3 9 या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 17 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 4 वाजता ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर मिनी थिएटर इथे होणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. शासनानं प्लास्टिक बंदी जाहीर करूनही अनेक भाजी विक्रेते, फळ विक्रेते हलक्या प्रतीच्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरताना दिसत असून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे महानगरपालिका आणि कॅनेटिंग ह्युमॅनिटी यांच्या वतीनं जागृत पालक संस्थेच्या विशेष मुलांनी बनवलेल्या जवळपास 5,000 कागदी पिशव्यांचं शहरातील फेरीवाल्यांना वाटप करण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं हिरानंदानी इस्टेटचा काही भाग, ब्रह्मांड आणि वाघबीळ येथील विक्रेत्यांवर प्लास्टिक विरोधात धडक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडील सर्व प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या असून जागृत पालक संस्थेच्या विशेष मुलांनी तयार केलेल्या कागदी पिशव्यांचं या विक्रेत्यांना वाटप करण्यात आलं. या मोहिमेचा एक टप्पा पार पडला असून जवळजवळ 5,000 पिशव्यांचं वाटप करण्यात आलं आहे. यापुढेही शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जागृत पालक संस्थेच्या विशेष मुलांसाठी सामाजिक बांधिलकीचं पद या सर्व विद्यार्थ्यांना अर्थार्जनाचं साधन उपलब्ध होण्याकरता ठाणे महापालिका आणि कॅनेटिंग ह्युमॅनिटी यांच्या वतीनं या विशेष मुलांकडून 10 दिवसात जवळपास 8,000 कागदी पिशव्या बनवून घेण्यात आल्या आहेत.
अपंग विद्यार्थ्यांचा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा मार्च 2016 रिझल्ट अद्याप मिळाला नसल्यानं शिक्षण मंडळाच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं या विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. डोंबिवली येथील तोंडवळकट कनिष्ठ महाविद्यालयात मार्च 2016 उच्च माध्यमिक शालांत परीक्षेसाठी 22 विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा झाल्यानंतर या अपंग मुकबधीर विद्यार्थ्यांचा निकाल तोंडी सांगण्यात आला. वारंवार पत्रव्यवहार करूनही आजपर्यंत या विद्यार्थ्यांना निकाल मिळाला नसल्यानं विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात सापडले. या निकालाविषयी शिक्षण मंडळाकडे विचारणा आणि पत्रव्यवहार केला असता शिक्षण मंडळातील पत्रानुसार थातूर मातूर उत्तरं देऊन विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जाते. तर शिक्षण मंडळ स्वतःच्या चुकांवर पांघरून घालून या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आज तागायत 3 वर्ष पद्धतशीरपणे खेळत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. शिक्षण मंडळानं दिलेल्या इंग्लिश विषय घेऊन देखील हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, मात्र इंग्रजी विषयाचा निकालही न देऊन शिक्षण मंडळानं आपल्याशी दुजाभाव केला असल्याच्या निषेधार्थ हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले. या विद्यार्थ्यांचा 12/2016 निकाल तात्काळ मिळावा, अन्यथा काहीही दुर्घटना घडल्यास सर्व जबाबदारी शिक्षण मंडळाचीच राहील असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. थंडीमुळे स्वाईन फ्लूच्या विषाणूंचा विळखा ठाणे शहराभोवती घट्ट होत असून शहरामध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्लूची साथ सुरू झाल्याबाबत आरोग्य विभागानेही शिक्कामोर्तब केलंय. जानेवारीमध्ये स्वाईन फ्लूच्या तब्बल 7 रुग्णांची नोंद घेण्यात आली असून खासगी रुग्णालयात केल्या जाणाऱ्या स्वाईन फ्लूच्या चाचण्या तसंच उपचार यांच्यामध्ये वाढ झाली आहे. शहरातील घोडबंदर परिसरामध्ये या रोगाची लागण झपाट्यानं होत असल्याचंही दिसून येत आहे. सध्या स्वाईन फ्लूच्या 7 रुग्णांची नोंद ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आली आहे. या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे घोडबंदर पोखरण या भागातील रहिवासी असल्यानं या परिसरात साथीचा प्रभाव सर्वाधिक असल्याची नोंदही घेण्यात आली आहे. या भागातील गृहसंकुलांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षण अधिक प्रमाणात आढळून आल्याची नोंद घेतली जाते. नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात स्वाईन फ्लूच्या 2 रुग्णांची नोंद झाली, मात्र त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ झाली असून महिना अखेरीस रुग्णांची संख्या 7 असल्याचं आरोग्य विभागानं जाहीर केलंय. हे रुग्ण सध्या ठाण्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आलंय. ठाण्यातील अंबिकानगर भागामध्ये किरकोळ कारणावरून 2 गटात झालेल्या वादातून राष्ट्रपुरुषांचे छायाचित्र असलेले फलक तलवारीनं फाडण्यात आले, त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपींच्या अटकेसाठी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं. अखेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून एकाला ताब्यात घेतल्यानं परिसरातील तणाव निवळला. अंबिकानगरमध्ये 2 गटांमध्ये 2 दिवसापूर्वी वाद झाला होता, त्यातून त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली, त्यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद धुमसत होता. त्यापैकी एका गटानं दुसऱ्या गटावर हल्ला करण्याच्या उद्देशानं सोमवारी रात्री परिसरात दुचाकीवरून फेरफटका मारला, मात्र त्यावेळेस दुसऱ्या गटातील तरुण सापडले नाहीत म्हणून त्यांनी वाचनालयाचा फलक तलवारीनं फाडला.
या फलकावर अष्टपुरुषांची छायाचित्र होती, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. त्यांनी आरोपीच्या अटकेसाठी वागळे स्टेट पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं. या जमावानं अंबिकानगर मध्ये जाऊन परिसर बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना रोखलं. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतलंय. या संदर्भात पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याशी संपर्क साधला असता अंबिकानगर मधील घटनेप्रकरणी 4 ते 5 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एकाला ताब्यात घेतलं असल्याचं सांगितलं. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये ली. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूब वर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा ठळकणापुढे शेवटी पुन्हा एकदा ठाणे स्मार्ट सिटी विषयावर लघुचित्रपट स्पर्धेचं आयोजन, ठाणे शहरातील फेरीवाल्यांना कागदी पिशव्यांचं वाटप आणि ठाणे शहरात स्वाईन फ्लूच्या 7 रुग्णांची खासगी रुग्णालयात नोंद. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल एक आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID आवाज माझा .tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटूयाच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.